नमस्कार मी प्रशांत कदम वायड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत काही दिवसांपूर्वीच निवडणूक आयोगानं शिवसेना पक्षाचं धनुष्यबाण काढून घेतलेलं होतं जे काही अंतर्गत वाद शिवसेना पक्षात झाले त्याच्यानंतर हा निर्णय झालेला होता आणि आता महाराष्ट्रातल्या आणखी एका पक्षाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल एक महत्त्वाचा निर्णय निकाल निवडणूक आयोगानं दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा आहे तो निवडणूक आयोगानं काढून घेतलेला आहे आणि या निर्णयाचा राष्ट्रवादीच्या निवडणूक चिन्हावरती सुद्धा मोठा परिणाम होणार आहे तो कसा आपण हे पुढच्या काही मिनटामध्ये समजून घेऊ पण सुरुवात बघूयात की नेमकं या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा राष्ट्रवादीला कधी मिळालेला होता आणि आता तो गेल्यानंतर नेमके काय काय परिणाम होणार आहेत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव सालची आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्याच्यानंतर झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्येच त्यांची कामगिरी चांगली असल्यामुळं दोन हजार साली राष्ट्रवादी पक्षाला हा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला होता तो तेव्हापासून आज ता कायम होता पण दोन हजार चौदा सालचा जो त्यांचा निवडणुकीतला परफॉर्मन्स आहे तो कमी झाल्यामुळे आणि तेव्हापासूनच खूप कमी झाल्यामुळे त्यांची एकूण कामगिरी हा निवडणूक आयोगानं निर्णय घेतला आणि राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्यांचा जवळपास तेवीस वर्षानंतर काढून घेतलेला आहे सगळ्यात आधी म्हणजे याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग कारणं आहेत की राष्ट्रवादी पक्षानं आपला दर्जा वाचवण्यासाठी काय काय कारणं दिली कायदेशीरदृष्ट्या काय काय बचाव केले त्याच्याकडे आपण जाऊच पण त्याच्या आधी बघूयात की या सगळ्या संदर्भातले मुळात निकष काय काय आहेत तीन निकष आहेत महत्त्वाचे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी लोकसभेमध्ये किमान दोन टक्के जागा पक्षानं तीन राज्यांमधून वेगवेगळ्या जिंकलेल्या असाव्यात दुसरा निकष लोकसभेमध्ये चार खासदार असावेत आणि सोबत चार राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीमध्ये किमान सहा टक्के मतं त्या पक्षाला मिळालेली असावीत आणि तिसरा निकष आहे किमान चार राज्यांमध्ये त्या पक्षाला राज्य पक्ष म्हणजे स्टेट पार्टीचा दर्जा असावा म्हणजे तो आपोआप नॅशनल पार्टी किंवा राष्ट्रीय पक्ष म्हणून स्वतःला सिद्ध करू शकतो राष्ट्रवादीच्या बाबतीत महाराष्ट्राबाहेर त्यांची ताकद कुठे कुठे चांगली होती किंवा आत्ता जो त्यांना दर्जा मिळालेला होता राष्ट्रीय पक्षाचा तो कुठल्या कुठल्या कामगिरीच्या आधारावरती तर अरुणाचल गोवा महाराष्ट्र मेघालय आणि नागालँड आता यातल्या गोवा मणिपूर आणि मेघालय इथला राष्ट्रवादी पक्षाचा जो राज्य पक्षाचा दर्जा है, तो आहे तो देखील त्यांनी आज गमावलेला आहे आणि त्यामुळे केवळ महाराष्ट्रामध्ये आणि नागालँड या दोनच राज्यांमध्ये राष्ट्रवादी आता स्टेट पार्टी किंवा राज्य पक्ष म्हणून त्यांना मान्यता मिळणार आहे जे निकष होते त्याच्यानुसार चार किमान राज्यांमध्ये त्यांना स्टेट पार्टीचा दर्जा हवा होता पण त्यांनी तो गोवा मणिपूर आणि मेघालयमध्ये गमावलेला आहे त्यांना आता केवळ महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये हा दर्जा आहे आणि त्यामुळं त्यांचा हा दर्जा जो आहे तो निवडणूक आयोगानं काढून घेतलेला आहे मुळामध्ये अठरा जुलै दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुका झाल्यानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यामध्येच राष्ट्रवादीला या संदर्भातली पहिली नोटीस निवडणूक आयोगानं दिलेली होती आणि त्या नोटिशी तसं म्हटलं गेलेलं होतं की दोन हजार सोळा साली इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरमध्ये जी दुरुस्ती झालेली आहे त्याच्यानुसार तुमचा राष्ट्रीय पक्षाचा जो दर्जा आहे तो धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला काही प्रश्नांना उत्तर द्यावी लागतील तीन आणि पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी पक्षानं निवडणूक आयोगाच्या त्या नोटिशीला उत्तर दिलं आणि त्या नोटिशीमध्ये राष्ट्रवादीनं काय म्हटलेलं होतं तर पहिल्यांदा त्यांनी आयोगाच्याच एकूण आकडेवारीवरती प्रश्नचिन्ह निर्माण केलं की के तुम्ही कधी मतांची टक्केवारी लावता कधी आमदार खासदारांची संख्या सांगता तर याच्यामध्ये एक को रिलेशन किंवा परस्पर संबंध जो आहे तो समान नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं शिवाय अशी विभागवारी करणं राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष हे तुमच्यावरती काही घटनात्मक बंधन नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही घाई करू नका दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतला आमचा परफॉर्मन्स तुम्ही बघा तोपर्यंत वाट पहा असं त्यावेळी एक सुरुवातीचं उत्तर राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलेलं होतं हे होतं दोन हजार एकोणीस साल त्याच्यानंतर लगेच रिव्ह्यू झाला नाही कारण कोविड पण आलेला होता आणि त्यामुळं हा रिव्ह्यू जो आहे तो पुढे गेला चौदा डिसेंबर दोन हजार एकवीसपासून पासून निवडणूक आयोगानं आपलं काम सुरू केलं आणि वीस डिसेंबरला त्या म्हणजे बैठकीला एक हजर राहण्याची नोटीस देण्यात आलेली होती राष्ट्रवादीला पण तेव्हा त्यांचे प्रतिनिधी हजर राहिले नाहीत त्यांनी काही कारणं दिली की आमची टीम जे ही सगळं काम बघते ते दिल्लीत नाही आहेत तेव्हा पाच राज्यांच्या निवडणुका सुरू होत्या आणि त्यामुळे आम्हाला तीन महिन्यांचा किमान वेळ द्या निवडणूक आयोगानं त्यांना तीन महिन्यांचा वेळ दिला नाही त्यांची ती विनंती नाकारली त्यांनी केवळ त्यांना पंधरा दिवसांची मुदत दिली आणि त्या पंधरा दिवसामध्ये राष्ट्रवादीनं आपलं दुसरं उत्तर जे आहे ते आ, या ठिकाणी दिलं त्यांनी पुन्हा तेच सांगितलं की दोन हजार सव्वीसपर्यंत म्हणजे दोन हजार सोळाला संसदेमध्ये एक बदल झालेला होता इलेक्शन सिम्बॉल ऑर्डरमध्ये आणि त्या बदलानुसार रिव्ह्यूसाठी आम्हाला किमान पुढच्या अजून दहा वर्ष द्या असं राष्ट्रवादीचं म्हणणं होतं म्हणजे ते कायद्याला धरून नव्हतं पण त्यांचं म्हणणं होतं की कि किमान दहा वर्ष आम्हाला मिळाली पाहिजेत त्यानुसार मग निवडणूक आयोगानं त्यांना एकवीस मार्च दोन हजार तेवीसला पुन्हा पुढच्या बैठकीसाठी बोलावलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काय काय कारण दिली तेव्हा राष्ट्रवादी पक्षाचं म्हणणं होतं की आम्ही आठ राष्ट्रीय पक्षांपैकी एक आहोत देशातल्या आणि आम्ही दोन हजार चार ते चौदा असं दहा वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राहिलेलो आहे देशाच्या ध्येय धोरणांमध्ये पॉलिसीमध्ये वाटचालीमध्ये आमच्या पक्षाचा आमच्या पक्षाच्या नेतृत्वाचा एक मोठा वाटा आहे आणि त्यांनी असं पण सवाल उपस्थित केले की एखाद्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा कायम राहण्यासाठी आणि एखाद्या पक्षाला नव्याने मिळण्यासाठीचे जे निकष आहेत ते समान नाही आहेत निवडणूक आयोगाचे आणि त्यामुळं आमच्यावरती अन्याय होतोय लक्षद्वीपमध्ये आमचं जे प्रेझेंटेशन आहे आमचे तिथे खासदार आहेत त्यांचं प्रेझेंटेशन निवडणूक आयोगानं लक्षात घेतलेलं नाही आहे असं त्यांनी उत्तर निवडणूक आयोगाला दिलं त्याच्यावरती निवडणूक आयोगानं आपल्या या अठरा पानांच्या निकालामध्ये जो त्यांनी आज एक ऑर्डर दिलेली आहे त्याच्यामध्ये ह्याची सगळी कारणं दिलेली आहेत त्यांचं म्हणणं आहे की ज्या नियमांच्या आधारे राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळालेला होता त्याच नियमांना आता ते नावं ठेवू शकत नाहीत आणि त्यामुळं आमची जी काही आकडेवारी आहे किंवा त्या संदर्भातले जे निकष आहेत ते योग्यच आहेत दुसरं त्यांनी असं म्हटलंय की लक्षद्वीपमधलं आमचं प्रेझेंटेशन लक्षात घेतलेलं नाही आमचे तिथे खासदार आहेत पण निवडणूक आयोगाचा नियम असं सांगतो कि जा तेंची विधान त्यास आशा की ज्या केंद्रशासित प्रदेशांना त्यांची स्वतःची विधानसभा आहे केवळ त्याच ठिकाणी अशा पद्धतीनं मतांची टक्केवारी किंवा तिथली खासदार की जी आहे की म्हणजे ते लक्षात घेतलं जातं कारण राष्ट्रवादीचं म्हणणं होतं की आम्ही तिथेसुद्धा मग स्टेट पार्टी होऊ शकतो पण तो दावा जो आहे तो निवडणूक आयोगानं ग्राह्य धरलेला नाही आहे सोबत हे जे दहा वर्ष राष्ट्रवादी मागत होते कि 2027 की, की दोन हजार सव्वीसपर्यंत आमचा दर्जा जो आहे तो कायम ठेवा दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमधली आमची कामगिरी बघा तर त्याला सुद्धा निवडणूक आयोगानं नकार दिला निवडणूक आयो आयोगानं सांगितलं की आम्हाला नियमानुसार पुढच्या निवडणुकीतला परफॉर्मन्स जो आहे तो लक्षात घेऊनच तुमचा आम्हाला निर्णय द्यावा लागतो तुम्हाला आम्ही उलट पूर्ण मुदत दिली म्हणजे दोन हजार सोळाची जी अमेंडमेंट आहे त्याच्यासाठी दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतले निकष लक्षात घेतले गेलेले होते म्हणजे थोडंसं मागे जाऊन त्यामुळं तुमचा दर्जा जो आहे राष्ट्रीय पक्षाचा तो इतका काळ टिकला म्हणजे तुम्हाला या दुरुस्तीचा जी कायद्यातली दुरुस्ती झाली त्याचा पूर्ण फायदा जो आहे तो या दरम्यान मिळालेला आहे आणि त्यामुळं आता अधिक फायदा जो आहे तो तुम्हाला देता येणार नाही सुप्रीम कोर्टानं सुद्धा या सगळ्या संदर्भात निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेण्याचे ते कायम ठेवलेले आहेत एकोणीसशे शहाण्णवमध्ये जनता दलाच्या बाबतीत सुद्धा असा निर्णय झालेला होता आणि त्यावेळी कोर्टानं तो निकाल निर्णय जो आहे तो निवडणूक आयोगाच्या बाजूने दिलेला होता आता राष्ट्रीय पक्ष जेव्हा एखादा पक्ष होतो तेव्हा त्यांना काय काय फायदे मिळतात तर त्यांचं निवडणूक चिन्ह संपूर्ण देशामध्ये कायम राहत असतं म्हणजे एकदा राष्ट्रवादी पक्ष राष्ट्रीय पक्ष झाला की घड्याळ हे चिन्ह निवडणूक आयोग दुसऱ्या राज्यामध्ये सुद्धा कुणाला देत नाही आता मात्र तसं होणार नाही आहे महाराष्ट्र आणि नागालँड हे दोन राज्य जर देशातले सोडले तर इतरत्र निवडणूक चिन्ह म्हणून घड्याळाचासुद्धा वापर जो आहे तो होऊ शकतो आणि त्यामुळं धनुष्यबाण जसं काही दिवसांपूर्वी शिवसेनेकडनं गेलेलं आहे तसंच महाराष्ट्राबाहेर आता राष्ट्रवादीकडून घड्याळसुद्धा गेलेलं आहे किंवा जाण्याची शक्यता आहे आणखीन एक जे राष्ट्रीय पक्ष असतात त्यांना राजधानी दिल्लीमध्ये पक्ष कार्यालयासाठी जागा मिळत असते तीसुद्धा राष्ट्रवादीला आता मिळणार नाही आहे निवडणुकीमध्ये विशेषत लोकसभा निवडणुकीमध्ये जे पब्लिक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आहेत म्हणजे दूरदर्शन असेल आकाशवाणी असेल या या वाहिन्यांवरती एक ठराविक काळ त्या त्या, त्या राष्ट्रीय पक्षाला राखीव ठेवला जात असतो आता राष्ट्रवादी तृणमूल आणि भाकप या तीन पक्षांना याचा देखील फायदा जो आहे तो मिळणार नाही आहे परसेप्शनच्या दृष्टीनं सुद्धा किंवा सुद्धा राष्ट्रवादीसाठी हा एक मोठा झटका असेल कारण शरद पवार यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून प्रोजेक्ट केलं जात होतं पण आता त्यांची पार्टी जी आहे ती राष्ट्रीय पार्टी राहिलेली नाही आहे नावामध्ये जरी राष्ट्र असलं तरी त्यांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो मात्र गेलेला आहे आणि आता जर राष्ट्रवादी पक्षाला तो पुन्हा मिळवायचा असेल तर त्यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकांमध्ये किंवा येणाऱ्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करावी लागेल आत्ता त्यांचा दोन राज्यामध्ये स्टेट पार्टीचा दर्जा टिकून आहे अजून दोन राज्यांमध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल तेव्हाच त्यांना हा दर्जा जो आहे तो परत मिळू शकतो आत्ता या घडीला त्यामुळे जे आता राष्ट्रीय पक्ष उरलेले आहेत ते नेमके कुठले कुठले आहेत तर ते केवळ आता सहा पक्ष उरलेले आहेत एकतर भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय काँग्रेस कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट म्हणजे सी पी आय एम बहुजन समाज पार्टी नॅशनल पीपल्स पार्टी आणि आम आदमी पार्टी हे केवळ सहा पक्ष आहेत की ज्यांना आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो तो आहे तो उरलेला आहे राष्ट्रवादी पक्षाची आत्तापर्यंतची जर वाटचाल आपण बघितली तर लोकसभेमध्ये त्यांचे कधी काळी नऊ खासदार पण निवडून आलेले होते दोन हजार चौदापासून मात्र ही आकडेवारी कमी झालेली होती दोन हजार चौदामध्ये महाराष्ट्रात चार आणि इतरत्र दोन असे सहा आणि दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात चार आणि लक्षद्वीपमध्ये एक असे एकूण पाचच खासदार निवडून आलेले होते विधानसभेमध्ये राष्ट्रवादीनं भलेही चांगली कामगिरी केलेली असेल अग अगदी त्यांचे कधी काळी सत्तर बहात्तरसुद्धा जागा निवडून आलेल्या आहेत आणि आत्ता दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये चोपन्न त्यांचे आमदार निवडून आलेले होते पण केवळ आता हा परफॉर्मन्स त्यांच्यासाठी राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांची ओळख टिकून ठेवण्यासाठी पुरेसा नाही आहे आणि त्यामुळं हा दर्जा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्यांचा पक्षाच्या स्थापनेनंतर त्यांना अवघ्या वर्षभरामध्ये जो मिळालेला होता दोन हजार सालीस त्यांना मिळालेला होता तो आता तेवीस वर्षानंतर हिरावला गेलेला आहे अर्थात तो पुन्हा मिळू शकतो पण त्याच्यासाठी राष्ट्रवादीला महाराष्ट्राबाहेर आपली ताकद दाखवावी लागेल तिथं लढावं लागेल याच्या आधी पी ए संगमा असतील किंवा आपले तारिकणवर जे काँग्रेसमध्ये आहेत आत्ता पण तेव्हा राष्ट्रवादीसोबत होते तर या दोघांच्या सोबत असल्यामुळं म्हणजे ते राष्ट्रवादीसोबत असल्यामुळे तारीकांवर बिहारचे आणि संगमा मेघालयचे त्यामुळं राष्ट्रवादीला आपला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो तातडीनं मिळालेला होता आता मात्र तो त्यांना परत मिळवण्यासाठी आणखीन झगडावा लागेल ते ते परत आहेत का हे आपण बघूच पण तुर्तास हा एक महत्त्वाचा परिणाम झालेला आहे आणि निवडणूक आयोगानं जे काही निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळं शिवसेनेला आधी फटका बसलेला होताच आता राष्ट्रवादीलासुद्धा त्याचा फटका बसू शकतो कारण महाराष्ट्र आणि नागालँड हे दोन राज्य वगळता इतर राज्यांमध्ये त्यांचं निवडणूक चिन्ह हे आता केवळ राष्ट्रवादीचं राहिलेलं नाही आहे तर हा आज जो निवडणूक आयोगाचा निकाल होता तो तुम्हाला सोप्या शब्दात समजून सांगण्याचा सा प्रयत्न होता हा नि, आ, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये आवर्जून कळवा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट